मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनाची एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नुकतीच पार पडली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र जितेश सुरवाडे, पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, इकोप्रो संस्थेचे सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील 14 बचाव पथकाला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच इरई डॅममध्ये पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अचानक बोट पलटी झाल्यास स्वतःसह इतरांचे प्राण वाचून तिला पुन्हा सरळ करण्याचं प्रशिक्षण, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती झाल्यास मदत कार्य करणे, मल्टीमीडिया प्रोजेक्टरवर आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे उदाहरणांसह आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. दरम्यान या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. खाली मान्सूनपूर्व सभा नियोजन भवन येथे पार पाडण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये सरांनी निर्देश दिल्याप्रमाणे, कलेक्टर साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आपण यावर्षी पुन्हा मान्सूनपूर्व या तयारीमध्ये जिल्हा शोधो बचाव पथकाचं गठन केलेलं आहे. त्याच्यामध्ये WCL आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांच्या सदस्यांना आपण अधिग्रहित केलेलं आहे. तर आता जे मान्सून काळ येणार आहे पुढे, तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपण जी टीम गठीत केली आहे त्याला प्रशिक्षण देण्यासाठी आज नागपूर येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांची एक टीम आलेली होती. तर त्या टीमने आज आपल्या ज्या जिल्हा स्तरावरच्या टीम होती त्यांना प्रात्यक्षिक आणि थेरॉटिकल इंडोर क्लासरूममध्ये तसंच इरई डॅमवरती प्रत्यक्ष शोध बचावाचे जे स्किलसेट असतात किंवा ज्या टेक्निक असतात नवीन ज्या की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू वापरून स्वतःचं संरक्षण कसं करावं, त्याचबरोबर ती आपल्या शोध बचाव पथकाचे जे साहित्य आहे ज्याच्यामध्ये की OBM बोट येतात, ज्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी असतात त्याच्याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परत त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्किल्स होत्या, ज्या टेक्निकल गोष्टी होत्या, ज्या छोट्या होत्या, ज्या की आम्हाला माहीत नव्हत्या, त्या आपल्याला SDRFकडून माहीत झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितच आपलं काम सुधारण्यास पण मदत झाली. परत जी ही टीम होती जी 4 महिनेच काम करत होती, तर जी आता परत त्यांच्या पूर्ववत कामावरती ती परत आली, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं जो जुनं होतं, जुनं जे त्यांनी काम केलेलं होतं ते परत रिकॉल झालं त्यांच्या स्किल, आणि याचा निश्चितच आम्हाला येणाऱ्या आगामी मान्सूनमध्ये निश्चितच चांगलं होतं. इनडोअर क्लासेसमध्ये आम्ही फ्लड वॉटर रेस्क्यूच्या संदर्भामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही एक PPT सादर केली. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या मार्फतीने विविध उदाहरणाच्या मार्फतीने त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल, जिल्हा पोलीस आपत्ती व्यवस्थापन दल आणि इन्फ्रो ग्रुपची ट्रेनिंग, त्याचप्रमाणे महसूल विभागातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, सामाजिक संस्थाचे सर्व मान्यवर, NGO यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आज हा इनडोअर कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे सेकंड पार्टमध्ये इरे डॅम्प या ठिकाणी मान्सूनपूर्व कार्यपद्धती यशस्वीरित्या राबवण्याकरता OBM बोट फ्लड वॉटर रेस्क्यूच्या निमित्ताने या ठिकाणी बोट चालवण्याचे प्रशिक्षण, OBM चालवण्याचे प्रशिक्षण, त्याचप्रमाणे इम्प्रोवाइज डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला आपल्या घरी निरुपयोगी असलेल्या साहित्यातून आपण इम्प्रोवाइज डिव्हाइस तयार करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीची आपत्तीचे निराकरण करण्याकरता या सर्व चमूंना विविध माध्यमाने आम्ही यांना प्रशिक्षण या ठिकाणी